नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आई मी परत येतोय, भारावून टाकणारी कविता. जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात आणि खाणारे पाच असतात, तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही, ती म्हणजे आई. ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही. तिचं ते ओंजळीतलं देणं काही केलं सरत नाही. कधी रागावलो चिडलो असेल मी तुझ्यावर आई, तर माफ कर, पण तुझ्यापेक्षाही जास्त मला तुझी काळजी आहे. तुझी आठवण आल्यापासून माझे एकही दिवस जात नाही. डीएनए मराठीतर्फे आईवर प्रेम करणाऱ्या सर्व लेखकांसाठी समर्पित. कवितेचं नाव आहे आई मी परत येतोय. ही प्रातिनिधिक स्वरूपाची कविता आहे. मित्र, मराठवाड्यामध्ये सगळं काही मिळतं, मातीचं प्रेम मिळतं, मायेची ममता मिळते, मराठवाड्यामध्ये फक्त रोजगाराच्या संधी मिळत नाही. पण हा मराठवाड्यातला तरुण रोजगाराच्या संधीसाठी स्वतःच्या ध्येयाच्या मागे कुठेतरी शहरामध्ये जातो, आपल्या स्वप्नांसाठी झगडतो, पण सगळीच स्वप्न काही साकार होत नाही. आणि जेव्हा ही त्याची ध्येय कोलमडतात, तेव्हा त्याच्या कोलमडलेल्या ह्या मनाला अगतिकपणे आठवते ती त्याची आई. आणि या आईला उद्देशून ही लिहिलेली कविता आहे. आयुष्यात प्रत्येकाला कधीतरी अशी वेळ येते जेव्हा असं वाटतं की सगळं संपलं, आपण सगळीकडून हारलोय, तेव्हा प्रत्येकाला आईची आठवण येते. अशा वेळेस गर्दीतून नुसता आई असा शब्द जरी ऐकला तरी टचकन डोळ्यात पाणी. अशा ह्या अवस्थेमध्ये लिहिलेली आईसाठीची कविता जी प्रत्येकाला आपली वाटेल आणि संवेदनशील मनाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाही, अशी कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. आई मी घरी परत येतोय. आई मी घरी परत येतोय. आई मी घरी परत येतोय. तुझ्यासाठी थोडीशी शिदोरी घेऊन येतोय. आई मी घरी परत येतोय. तुझ्यासाठी थोडीशी शिदोरी घेऊन येतोय. खूप वर्ष झाली आई, खूप वर्ष झाली आई घरचा उंबरठा ओलांडून. आज मी परत येतोय साऱ्या जगासोबत भांडून. खूप वर्ष झाली आई घरचा उंबरठा ओलांडून. आज मी परत येतोय साऱ्या जगासोबत भांडून. उंबरठ्यातून माझ्यानंतर बऱ्याच गोष्टी गेल्या म्हणे. उंबरठ्यातून माझ्यानंतर बऱ्याच गोष्टी गेल्या म्हणे. एक मड, एक वरात, तुझ्या ओठावरले गाणे. उंबरठ्यातून माझ्यानंतर बऱ्याच गोष्टी गेल्या म्हणे. एक मड, एक वरात, तुझ्या ओठावरले गाणे. शिदोरीचं विचारते साई, शिदोरीचं विचारते साई, त्यात काही विशेष नाही. थोडं मी कमावलेलं आभाळ, एक चार महिन्याचं बाळ, थोडी पुस्तकांची रद्दी, एक हिशोबाचं पान, झिजून गेलेल्या चपला माझ्या, कोळसा झालेला स्वाभिमान. हात हलवीत आलो म्हणून रागवलीस की काय आई, हात हलवीत आलो म्हणून रागवलीस की काय आई, पण तुला खरं सांगायला मला लाज वाटत नाही. माणसांच्या या गर्दीत आई मन कधी रमलंच नाही. माणसांच्या या गर्दीत आई मन कधी रमलंच नाही. स्वप्नात यायचा आपला मळा धुऱ्यावरच्या गाई. स्वप्नात यायचा आपला मळा धुऱ्यावरच्या गाई. खूप जिद्द घेऊन आई तेव्हा घर सोडलं होतं. खूप जिद्द घेऊन आई तेव्हा घर सोडलं होतं. तुझं काळीस तुटलं खरं, मीही मन मोडलं होतं. आता मी हरलो आहे, आता मी हरलो आहे, झिजून झिजून जिरलो आहे. शहाण्यांच्या या जत्रेत आई मीच वेडा ठरलो आहे. आता मी काहीच ठरवत नाही, आता मी काहीच ठरवत नाही, मोठी स्वप्ने रंगवत नाही. आई मला रडू येतंय, पुढचं काही सांगवत नाही. माझं माझंच करतोय आई, तू पण तुझं सांग की काय. माझं माझंच करतोय आई, तू पण तुझं सांग की आई. माझ्याशिवाय आई तू खरंच कसं जगत असशील. माझ्याशिवाय आई तू खरंच कशी जगत असशील. लंगडा हलवा संसार तुझा एकटीच कशी ओढत असशील. अक्का परवा सांगत होती, अक्का म्हणजे मोठी बहीण जी आईच्या जवळ राहत असते आणि ती अधूनमधून आईची विचारपूस करण्यासाठी जात असते. अक्का परवा सांगत होती, हल्ली तुला दिसत नाही, ऊन वारा पाऊस माती काही काही सोसत नाही. अक्का परवा सांगत होती, हल्ली तुला दिसत नाही, ऊन वारा पाऊस माती काही काही सोसत नाही. आता वैशाख सरत येतोय, आता वैशाख सरत येतोय, आई मी घरी परत येतोय. आपण आता असं करू, पहिल्यापासून सुरुवात करू. आपण आता असं करू, पहिल्यापासून सुरुवात करू. तुझी अंगाई मला दे, माझं गोकुळ तुला घे. शिदोरी आपण वाटून घेऊ, उरल्या गोष्टी टाकून देऊ.
तुझी अंगाई मला दे, माझं गोकुळ तुला घे, शिदोरी आपण वाटून घेऊ, उरल्या गोष्टी टाकून घेऊ, आई आभाळ दाटून येतोय, बघ वैशाख सरत येतोय, आई आभाळ दाटून येतोय, बघ वैशाख सरत येतोय, आई मी घरी परत येतोय, आई मी घरी परत येतोय। आता वैशाख सरत येतोय, आई मी घर परत येतोय। प्रतिनिधी हरनाम सिंह चौहान, DNA मराठी, हिंगोली।